कोरोना आजाराने जनजीवन पूर्णपणे विस्कळीत करण्याचा प्रयत्न केला होता, मात्र धुळेकर नागरिक, शासकीय यंत्रणा, आरोग्य क्षेत्रातील आरोग्यदूत आणि सर्व कोविड योद्ध्यांचा सामूहिक सेवा कार्यामुळे धुळे शहर कोविडमुक्त ठरत आहे. धुळे जिल्ह्यातील अवघे 2 रुग्ण असल्याचे धुळे जिल्ह्याची कोरोना मुक्तीच्या दिशेने यशस्वी वाटचाल सुरू आहे. अर्थात सलग 28 दिवस कोरोना रुग्ण न आढळल्यास धुळे शहर व जिल्हा निकषानुसार कोरोनामुक्त जाहीर करता येणार आहे. म्हणूनच अद्याप प्रत्येकाने कोरोनाचे युद्ध संपले नाही याची भान बाळगी योग्य खबरदारी घेणे आवश्यक आहे. 100% लसीकरण आणि योग्य खबरदारी बाळगणे हेच कोरोनामुक्तीचे यशस्वी शस्त्र आहे. कोरोनाच्या जीवघेण्या लाखेने आरोग्य सेवा म्हणजेच प्रामाणिक कर्तव्य निभवणाऱ्या कोविड योद्ध्यांचा कार्यास या निमित्ताने अभिनंदन करीत सिटी चॅनलच्या वतीनं शुभेच्छा. या निमित्ताने भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉक्टर पल्लवी सापळे यांच्याशी सिटी चॅनलचे कार्यकारी संपादक जगदीश शिंदे यांनी साधला एक संवाद, पाहूया. दर्शक नमस्कार. कोविड 19 अर्थात कोरोनाने संपूर्ण जगभर थैमान घातलं आणि कोरोनाची पहिली लाट, दुसरी लाट, इतरत्र आलेली तिसरी लाट याच्याने संपूर्ण व्यवस्था डिस्टर्ब केली, संपूर्ण व्यवस्था अडचणीत आली. खरं म्हणजे कोरोनाच्या बाबतीत सुरुवातीच्या काळात प्रचंड भीती होती आणि धुळे जिल्हा हा तसा दोन राज्यांच्या सीमारेषेच्या नजीकचा जिल्हा असल्याने MP-सारख्या ठिकाणी, गुजरातसारख्या ठिकाणी या महामार्गाने जाणाऱ्या येणाऱ्यांची संख्या मोठी असल्याने धुळे जिल्ह्यात खरं तर कोविडचा धोका अत्यंत तीव्रतेने जाणवत होता. मात्र आज आवर्जून सांगितलं पाहिजे, संपूर्ण महाराष्ट्रात कोविडमुक्त शहर, कोविडमुक्त जिल्ह्याच्या दृष्टीने प्रभावी वाटचाल किंबहुना कोविडमुक्त शहर संपूर्ण महाराष्ट्रात धुळे शहर झालं आहे. तर हे जे काही आरोग्य विभागाचं यश आहे, अर्थातच स्थानिक नागरिकांचं योगदान यात निश्चित आहे. मात्र आरोग्य विभागाने ज्या ताकदीनं प्रयत्न केले त्याचं खरं तर हे यश मानलं पाहिजे. आणि आत्ता त्याच संदर्भात आपण हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉक्टर पल्लवी सापळे मॅडम आपल्या संवेदात आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. मॅडम नमस्कार. खरं तर सगळ्यात आधी आपल्या संपूर्ण टीमला अभिनंदन केलं पाहिजे आणि त्यांच्या भावी वाटचालीलाही निश्चित शुभेच्छा आहेत. कोविडमुक्त धुळे शहर झालं आहे, कोविडमुक्त जिल्ह्याच्या दिशेने प्रभावी वाटचाल झाली. मला वाटतं बोटावर मोजणे इतके 1-2 पेशंट असतील जिल्ह्यात. 2 रुग्ण संपूर्ण धुळे जिल्ह्यात कोविडचे 2 रुग्ण आहेत. मला वाटतं आरोग्य यंत्रणेचं हे सगळ्यात मोठं यश आहे, अर्थात सगळ्यांचं सहकार्य होतंच. कसं पाहता आपण याच्याकडे? हे कोविड हे आपल्याला नवीनच गोष्ट होती. 100 वर्षानंतर पहिल्यांदा एक पॅन्डेमिक आलं होतं आणि त्यावेळीचं काही लेखा आपल्याकडे नव्हतं, काही लिहिलेली माहिती किंवा काही. आणि हे जसं आहे हा व्हायरस वेगळाच वागतो आहे. आपण आपल्याला वाटतं आहे आपण त्याला आपल्याला त्याचं कळलं आहे, त्याचे मार्ग, त्याचे रस्ते, तर तो एकदम रस्ता बदलून जातो आहे. त्यामुळे ह्याच्याशी लढणं कठीणच होतं. आणि पहिल्या लाटेनंतर जवळजवळ आपण अख्खा देशच आणि अख्खं जगच गाफील झालं होतं की आता कोविड संपलं आहे. आणि दुसरी लाट जास्तच प्रकर्षाने आली आणि त्याच्यामुळे धुळे शहराला पण जो आधी खात्री होती की पहिल्या लाटेत आपण जे सांभाळले त्याचा फायदा नक्कीच दुसऱ्या लाटेत झाला, पण दुसरी लाट पहिल्या लाटेपेक्षा वेगळी होती, जास्त जोराने होती, रुग्णांचा प्रकार वेगळा होता, तो समजवायचा. आणि लिटरली कसं म्हणतात, जसं एक सर्जन बीटिंग हार्टवर ऑपरेशन करत असतो म्हणजे जिवंतही ठेवायचं असतं आणि तिथेच टाके घालायचे असतात, तसं चालू होतं की पेशंट मॅनेज करतो आहे, श्वास घ्यायला वेळ नाही आहे, पण पेशंटची कंडिशन बदलते आहे त्यामुळे त्याला मॅनेज करण्याची स्ट्रॅटेजी बदलते आहे. मृत्यू टाळायचा आहे, मृत्यू टाळल्यानंतर आपल्याला त्या पेशंटला सुदृढ करून घरी पाठवायचं आहे की म्हणजे पॅरालिसिस होऊन घरी गेला किंवा म्युकोरमायकोसिस होऊन घरी गेला तर जिवंत तर राहिला पण जीवनशैली त्याची खूप कठीण होऊन जाते. हे सगळं न करताना ती एक खूप मोठी कसरत होती. आणि हिरे शासकीय महाविद्यालयाच्या सगळ्या डॉक्टर्सनी, सगळ्या विभागातल्या डॉक्टर्सनी मनुष्यबळाची कमतरता वगैरे असे काही कारणं न देता, ही कारणं नंतर द्यायची, लढाईच्या वेळी आपलंच अवसान गळू द्यायचं नाही ह्या त्वेषेने सगळ्यांनी काम केलं आणि तोच आपल्याला त्याचाच परिणाम, त्याचंच फलित आज दिसतं आहे. खरं तर आज यशस्वी ठिकाणी आपण येऊन पोचलो, मात्र याच्यात लसीकरण जे काही झालं या संपूर्ण जिल्ह्यात, लसीकरणाचा किती फायदा या सगळ्या मोहिमेत यशस्वी करण? खूप मोठा रोल आहे. कारण का, पहिलं एक तर कोविडच्या ट्रीटमेंटमध्ये बरीच औषधांची नावं अगदी आता जनमानसांच्या तोंडावर रेमडिसिवीर, टोसिलीझुमॅब अशी नावं येऊ लागली आहेत, पण खात्रीलायक एकच होतं, ते म्हणजे ऑक्सिजन. बाकी सगळं वादेतच भोवलेलं होतं.
तसंच खात्रीलायक दुसरी गोष्ट म्हणजे वॅक्सिनेशन. अगदी आपल्या धुळे जिल्ह्याचा अनुभव सांगू शकते, आपल्याकडे पण म्युकर मायकोसिसचे खूप रुग्ण आले, त्यांचा आम्ही अभ्यास केला कारण का आपल्याला पुढचं टाळायचं असतं, आणि ते आम्हाला दिसलं की म्युकर मायकोसिसच्या एकाही रुग्णांनी चं लसीकरण झालं नव्हतं. त्यामुळे इथे तर एक वादादित सत्य आपल्यासमोर आलं की ज्यांनी दोन्ही लसीचे डोस घेतलेत त्याला म्युकर होत नाही. तसंच जे कोविडचे रुग्ण आमच्याकडे ॲडमिट झाले त्यांच्यापैकी ज्यांना व्हेंटिलेटर लागलं अशा एकाही रुग्णांनी लस घेतली नव्हती. आमच्याकडे लस एक डोस किंवा एखाद दुसरा पेशंट दोन डोस घेतलेला आला, पण त्यांना खूप माइल्ड प्रकारचा कोविड झाला, सर्दी पडसा किंवा त्यापेक्षा थोडं जास्त, पण त्यांना सिव्हिअर निमोनिया झाला नाही, त्यांना ऑक्सिजनची गरज लागली नाही, त्यांना व्हेंटिलेटरची गरज लागली नाही. त्यामुळे ज्यांनी दोन लसी घेतल्या आहेत त्यांना कोविड जास्त सिव्हिअर होत नाही. कोविड होतो, मी आपल्यासारख्या प्रसारमाध्यमांनाच ते सांगेन की अशा बातम्या पसरल्याने लोकांच्या मनात संभ्रम येतो की अरे दोन डोस घेतले आणि कोविड झाला. हो, दोन डोस घेतल्याने कोविड होऊ शकतो पण सिव्हिअर कोविड होत नाही, मृत्यू व्हायचं प्रमाण जवळजवळ नगण्य होतं आणि म्युकॉर होत नाही. त्यामुळे लसीचा नक्कीच त्यात खूप मोठा वाटा आहे. खरं तर लसीकरण हे सगळ्यात फायद्याचं आहे. मला वाटतं आजार होतोच, होत नाही असं नाही, काळजी नाही घेतली तर तो होतोच, मात्र त्याची तीव्रता ही कमी असते आणि ते मला वाटतं उपचारापर्यंत आपल्याला पोहोचवतो आणि पुढे उपचार होऊन रुग्ण बरा होऊ शकतो. मॅडम, खरं तर शासनाने आपल्याकडे विशेष जबाबदारी धुळे जिल्ह्याची सोपवली, अर्थात मालेगावला, भिवंडीला, त्या ठिकाणी आपण यशस्वी लिहिलं या जबाबदारी पेरली. कोविड आणि नॉन कोविड रुग्णालय ही जी संकल्पना पुढे आणली तिचा कितपत फायदा या सगळ्या संपूर्ण मोहिमेत झाला? खूप फायदा झाला, खूपच फायदा झाला. कारण का हे मला जेव्हा शासनाने पहिली जबाबदारी दिली ती आधी जे हॉस्पिटलमध्ये होती, तिथे चार हॉस्पिटल्स असल्यामुळे तिथे देखील मी दोन कोविड आणि दोन नॉन कोविड केले. त्याच्यानंतर सांगलीत रुग्ण वाढल्यावर सांगलीत पाठवलं गेलं, तिथे देखील सुदैवाने दोन हॉस्पिटल्स होते. त्यामुळे तिकडे गेल्या 28 मार्चला, आता जवळजवळ 1.25 वर्ष झालं, आपण कोविड आणि नॉन कोविड ही संकल्पना राबवली. कारण का त्याच्या आधी काय होत होतं, मी जो अभ्यास केला होता त्याच्यातून लक्षात येत होतं की इटलीमध्ये ह्याच्या आधी लाट आली होती आपल्या आधी, आणि ते कोविड रुग्णांना आयसीयू त्याच आयसीयूमध्ये ठेवायचे जिथे नॉन कोविड रुग्ण होते. आणि म्हणून हॉस्पिटलला त्यांनी एक नाव दिलं की हॉस्पिटल ॲम्प्लिफिकेशन सेंटर झालं, म्हणजे जो नॉन कोविड रुग्ण तिकडे दुसऱ्या कारणासाठी यायचा, अगदी डिलिव्हरीला काय येत असे ना, तो त्या कोविड रुग्णांकडून कोविडचा प्रसाद घ्यायचा आणि आपल्या पूर्ण गावात पसरवायचा. आणि त्यांनी इटलीचे केसेस खूप वाढत गेल्या, त्यामुळे ते तेव्हाच लक्षात आलं की कोविड आणि नॉन कोविड हे एकमेकांपासून दूर ठेवले पाहिजेत. धुळे आणि मालेगावमध्ये लक्षात आलं, खास करून आपल्या धुळ्यात आल्यावर लक्षात आलं की इथे असं मोठं हॉस्पिटलच नाही आहे शासकीय जिकडे तुम्ही वेगळीकडे नॉन कोविड आणि एकीकडे कोविड करू शकता. मग तो धुळे जिल्ह्यात एक नवा चॅलेंज होता. आपल्याकडे दोन बिल्डिंग्स होती तर आपण PWD डिपार्टमेंटच्या मदतीने त्याच्यात पार्टिशन केली, ही एक बाजू कोविड, एक बाजू नॉन कोविड. कोविड हॉस्पिटलची एंट्री वेगळी, एक्झिट वेगळी. नॉन कोविड रुग्णाला जरा फेरा पडत होता पण आपल्याला नॉन कोविड बंद करणं शक्यच नव्हतं. कारण का हे हॉस्पिटल गेले अनेक वर्ष नंदुरबार, धुळे, नाशिकच्या मालेगाव आणि जळगावचे 3-4 तालुके ह्या पेशंट्स येत आहेत, आणि त्या कोविडमध्ये पण त्यांचा ॲक्सिडेंट झाला, त्यांना डिलिव्हरीची गरज पडली, तरी ते नॉन कोविड रुग्ण येणारच आहेत. आणि आपण त्यांना पाठवलं तर जवळपास तेवढं मोठं शासकीय हॉस्पिटल नाही आहे, त्यांच्यावर आर्थिक भुर्दंड सहन करणारी ही लोकं नव्हती. त्यामुळे आपण एकाच संस्थेत, एकाच कॅम्पसमध्ये कोविड आणि नॉन कोविड ही स्वतंत्र दोन हॉस्पिटल चालवू शकलो फिजिकल पार्टिशन करून. त्यामुळे ते धुळ्यात एक युनिक चॅलेंज होता की दोन्ही सेवा द्यायच्या आणि त्या सेपरेट ठेवायच्या, पण ते धुळ्या ह्या हॉस्पिटलच्या सगळ्या अधिकारी, कर्मचारी, डॉक्टर्स, नर्सेस ह्यांनी ते केलं. कोविड करायचे, क्वारंटाईन व्हायचे, मग नॉन कोविडमध्ये जायचे, असं करत आपण ते दोन्हीही ती कसरत तारेवरची आपण पेलवून दाखवली. खरं तर मॅडम, आत्ता बोलणं किती सहज आणि सोपं वाटत असलं तरी ज्यावेळी कोविडची तीव्रता सर्वाधिक होती त्यावेळी तिथे काम करणारा प्रत्येक डॉक्टर, प्रत्येक कर्मचारी, सफाई कर्मचारी असेल, नर्सेस असतील किंवा इतर कर्मचारी, यांचं मानसिक सशक्तीकरण हे फार महत्त्वाचं होतं, मानसिक आधार देणं. तर तो आधार देण्याची भूमिका आपल्या जबाबदार यंत्रणेने कशी घेतली जेणेकरून त्यांचं खच्चीकरणच होणार नाही तर पुढे यशस्वी उपचार होतील, आणि आपल्या संपूर्ण टीमचं कशा पद्धतीने सहकार्य आपल्याला राहील? नाही, हे एकाचं कामच नाही आहे, एकूण एकाला हे करावं लागलं.
आणि मनुष्यबळ कमी असल्यामुळे काही कधी कधी एक माणूस दोन व्यक्तींची कामं करत होता. आणि लोकांचं मनोबल वृद्धिंगत करणं हे माझं जरी काम असलं तरी मी इथल्या सगळ्या कर्मचाऱ्यांना त्याचं श्रेय देईन की एकदा तो युनिफॉर्म घातला की प्रत्येक माणूस त्या रोलमध्ये जातोच. त्याला जी वॉर्डच्या बाहेर, मला स्वतःलाही तेच होतं, येताना भीती वाटायची. पहिल्या लाटेत आपल्याला माहीतच नव्हतं पुढे काय ठेवलं आहे, वाढून ठेवलं आहे, त्यामुळे एक वाटायचं की त्या वॉर्डमध्ये गेल्यावर काय होईल. पण एकदा तुम्ही त्या वॉर्डमध्ये गेलात, किट्स घातलं किंवा हे घातलं आणि पेशंटकडे गेलात की तेवढ्या 8 तासाच्या ड्युटीत लोक विसरून जायचे की हे सगळे टेन्शन बेन्शन हे घरी आल्यावर विचार यायचे की अरे मी ह्याला हे केलं आहे, मला होऊ शकतं का, किंवा घरी असताना जरा पण डोकं दुखायला लागलं की हे कोविडचं लक्षण आहे का. पण काम करताना प्रत्येक कर्मचाऱ्यांनी आपली सेवा समजून ते केलेलं आहे. आपण त्यांना जे भौतिक आराम देऊ शकतो तो द्यायचा प्रयत्न केला. सुरुवातीला शक्य होतं, त्यावेळी आम्ही त्यांना 7 दिवस ड्युटी देऊन 7 दिवस ऑफ द्यायचो. त्यांना ती भीती होती की आमच्या घरी वृद्ध आई वडील किंवा सासू सासरे आहेत, लहान मुलं आहेत. मग आपण त्यांना कॅम्पसमध्ये राहायची सोय केली. त्यावेळी लॉकडाऊन खूप स्ट्रिक्ट होता, जेवण म्हणजे काही पाणी मिळणं कठीण होतं. त्यावेळी आपण आणि तेव्हा केटरर्स मिळायला आम्हालाही खूप कसरत करावी लागली, खूप प्रयत्न करावे लागले, पण ते केलं. त्यामुळे त्यांना 3 वेळचं पौष्टिक जेवण मिळत होतं, राहायची सोय इथेच होत होती, म्हणजे क्वारंटाईन पिरियड इथेच करायची आणि पुन्हा कामावर यायचे. ते घरच्यांपासून दूर राहिले पण त्यांना ती एक मनाची खात्री होती की आपली सोयीसुविधा बघितल्या जाणार आहेत आणि आपल्यामुळे घरच्यांना कोविड होणार नाही हे पण त्यांना एक समाधान होतं. त्या तऱ्हेने आम्ही मदत केली. पण ही आमची मदत जी होती ही बाहेरची होती. त्यांचं आतलं मनोधैर्य खरंच वाखाणण्याजोगं आहे की त्यांनी ठरवून ते सगळं केलं. मॅडम, साधारणपणे 25 मे 2020 पासून आपण चार्ज घेतला धुळे जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय. कोविडची तीव्रता होती, लाट होती, हा एक भाग झालाच. मात्र या समवेतच हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या इतर विकासाचा पण प्रश्न होता, तो आहे. आताही रुग्णांना रुग्णालयात अनेक सुविधा पुरवायच्या आहेत. सिटी स्कॅनसारख्या असेल, MRI सारख्या असतील, अद्ययावत सुविधा आपण धुळेकरांना किंवा येणाऱ्या रुग्णांना कशा पुरवू शकू याबाबत पण आपलं पुढचं नियोजन, कारण कोविडमुळे ते काम करायला मिळालं नाही ही वस्तुस्थिती आहे. तर पुढच्या काळात इतर सुविधा वाढवून देण्याचं काही नियोजन नाही? आपण कोविडमुळे ते कामही थांबवलं नाही, ते देखील आपण चालूच ठेवलं. कारण का आप धुळेकर जनतेला माहिती असेल की जरी हे कॉलेज 30 वर्ष जुनं असेल तरी ह्या नव्या वास्तूत येऊन 4-5 वर्षच झाली आहेत, त्यामुळे काही गोष्टी नव्याने कराव्या लागल्या इथे. आणि कोविडच्या निमित्ताने का असेना लिक्विड ऑक्सिजन टँक जो उभारला आपण आणि आता थोड्या दिवसात दुसरा टँक देखील येईल, हा पुढे 25 ते 30 वर्ष ऑक्सिजनचा प्रॉब्लेम या संस्थेचा कायमचा मिटवणार आहे. त्यामुळे तिसरी लाट येऊ नये असंच वाटतं आहे. आमच्या समितीचा अंदाज आहे की धुळ्यात ती फार प्रकर्षाने येणारही नाही, पण आपण तयारी अशी करतो आहे की ती आली तर आपण गाफील सापडलं नाही पाहिजे. त्यानिमित्ताने एक फायदा हे होतो आहे की तिसरी लाट जरी आली नाही तरी पायाभूत सुविधा आपल्या संस्थेच्या खूप वाढून जाणार आहेत. त्यानिमित्ताने ह्या वर्षभरात आपल्याकडे पोस्ट ग्रॅज्युएशन सुरू झालं. रेसिडेंट जे आपण रेसिडेन्सी सिस्टीम म्हणत होतो ती इथे नव्हतीच, ती गेल्या वर्षापासून आपल्याला 11 विषयात सुरू झाली आहे आणि ह्यावर्षी आपण आणि पुढे 3-4 विषयात ती सुरू करणार आहोत. त्यामुळे ते आपलं चालू आहे. CT स्कॅन MRIचे अनेकदा प्रयत्न झाले आहेत पण समाव ते मागे पडले आहेत. ह्यावर्षी मात्र निधी देखील मिळाला आहे. शासनाने आपल्याला शासनाच्या बजेट महाराष्ट्र शासनाच्या बजेटमधून डायरेक्टली आपल्याला नाशिकला जी उपमुख्यमंत्र्यांची मीटिंग झाली आपल्याला 20 कोटी मंजूर झाले आहेत, इन्क्लुडिंग त्याला मनुष्यबळ देखील मिळणार आहे. ती ते प्रगतीपथावर आहे. आणि CT स्कॅनची खरेदी तर आता हाफकिनवर प्रक्रिया सुरू आहे, त्यामुळे त्या 2 गोष्टी येतील. डायलिसिस सुरू झालं आहे, जे ज्यांच्याकडे महात्मा फुले योजनेत जे आहेत पिवळं आणि केशरी रेशन कार्ड त्यांना आता डायलिसिस मोफत इथे मिळू लागलं आहे. त्यामुळे आता वर्षभरापासून आपल्याकडे डायलिसिस सुविधा आहे. मी सगळ्यांना विनंती करीन की ज्यांच्याकडे पिवळं आणि केशरी रेशन कार्ड आहे त्यांना जर नियमित डायलिसिस लागत असेल तर त्यांनी इथे यावं, त्यांना ते विना काही खर्च करता मिळून जाऊ शकेल. आणि ज्यांच्याकडे नाही आहे त्यांना देखील कमी खर्चात ते होईल, कारण का डायलिसिसचा खर्च सामान्य माणसाला परवडणारा नाही आहे. मग अशा बऱ्याच सुविधा आपण ह्यासोबतच सुरू केलेल्या आहेत आणि त्या आपण ते काम चालूच ठेवणार आहोत. खरं तर मॅडम, कोविड मुक्तीच्या दिशेने वाटचाल झाली, म्हणजे 2 रुग्ण म्हणजे शहर जेव्हा मुक्त होतं जिल्हाही साधारणतः मुक्त झाला असं आपण मानता येतं. मात्र तिसऱ्या लाटेचा धोका कायम आहे. तर भविष्यात तिसरी लाट येऊच नये, यंत्रणा जरी तयार असली तिचा सामना करायला तरी ती येऊच नये, म्हणून प्रत्येक नागरिकानं आजही दक्षता घेणं आवश्यक आहे. तर आपण काय आवाहन या निमित्ताने कराल जेणेकरून तिसरी लाट येणार नाही? हे जे कोविडचे व्हेरियंट्स पण आले आहेत किंवा हे म्युकॉर आलं आहे
त्यामुळे अल्फा बीटा आणि आता आपल्या भारतातली डेल्टा स्ट्रेन हे जरी आली आहे तरी कोविड टाळायचे मार्ग अगदी गेल्या मार्चपासून जे होते तेच आजपर्यंत आहेत. एक तर कोविड अप्रोप्रिएट बिहेवियर, या निमित्ताने पुन्हा एकदा सांगते की मास्क घालणे, सोशल डिस्टन्सिंग, कमीत कमी 6 फुटाचं अंतर ठेवणे आणि हाताची स्वच्छता राखणे हे कोविड अप्रोप्रिएट बिहेवियर. आणि दुसऱ्या लाटेच्या वेळी आपल्या हातात आलेलं अजून एक हत्यार म्हणजे लसीकरण. तर ह्या 4 गोष्टी केल्या तर हे समाजाच्या दृष्टीने नाही म्हणत आहे पण प्रत्येक नागरिकाच्या दृष्टीने जर मी हे केलं तर मला कोविड व्हायची शक्यता खूप कमी होते. आणि जरी झाली तरी सिव्हिअर कोविड होत नाही. मास्क घातल्याने व्हायरसचे जे जंतू आहेत थोडे तरी ते मास्कमध्ये अडतील आणि फार कमी आत जातील, त्यामुळे जो रोग होईल तो फार सिव्हिअर होणार नाही. आणि लसीबद्दल मी तुम्हाला आधीच सांगितलं की ती घेतल्याने, त्यामुळे प्रत्येकाने जर हे केलं तर तिसरी लाट जरी आली तरी ती तेवढ्या जोराने येणार नाही, ती ह्या सुनामीसारखी येणार नाही, अगदी हलकी लाट येऊन जाईल आणि कदाचित येणारही नाही. आणि प्रत्येकाने एवढंच करायचं आहे. बाकी मी तेच सांगते की न्यू नॉर्मल ज्याला म्हणतात, की आता जसं नियम आले तर आधी लोक हेल्मेट घालायची नाही बाईकवर, पण आता नियम आले आहेत घालायला शिकले, सीट बेल्ट लावायला शिकले, तसं मास्क हे एक काहीतरी एक नवीन गोष्ट अंगीकारायची आहे. बाकी तुम्ही सगळं करू शकता जे तुम्ही आधीही करत होता. एवढ्या गोष्टी केल्या तर तिसरी लाट कमी प्रकर्षाने येईल एवढं नक्की. दर्शक, खरोखर धुळे जिल्हा कोविडमुक्तीच्या दिशेने आला. खरं म्हणजे प्रत्येकाचं आरोग्य हे अत्यंत महत्त्वाचं आहे आणि प्रत्येकाचं आरोग्य ज्यावेळी व्यवस्थित असेल त्यावेळेला मला वाटतं सामाजिक आरोग्य पण उत्तम स्वरूपाचं असतं. सामाजिक स्वास्थ्य टिकवणं, स्वतःचं स्वास्थ्य टिकवताना सामाजिक स्वास्थ्य पण टिकवलं जात असतं. खरं म्हणजे कोविड असेल किंवा कोणताही आजार असेल तो आपल्याला होणार नाही, होऊ नये यासाठी आपण स्वतः दक्षता घेणं आवश्यक आहे. मला वाटतं ज्यांनी अद्याप लसीकरण केलं नसेल त्यांनी लसीकरण करून घेणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे, जेणेकरून कोविडसारखा किंवा त्यासारखा कोणताही आजार असेल तर त्याच्यात आपल्याला वाचण्याची सर्वाधिक शक्यता असते, त्या दरम्यानच्या काळात आपल्याला उपचार मिळू शकतो. म्हणून या निमित्तानं सिटी चॅनलच्या वतीने खरं तर हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉक्टर पल्लवी सापळे मॅडम यांचा आपण सन्मान करूयात. त्यांचा आणि त्यांच्या संपूर्ण टीमला धुळेकरांच्या वतीनं या निमित्तानं आपण शुभेच्छा देऊयात. आणि या निमित्तानं सगळ्यांना पुन्हा एकदा आपण आवाहन करतो की कोविडचे जे काही नियम आहे, मास्क वापरणं असेल किंवा अंतरावर राहून बोलणं असेल किंवा हात स्वच्छ करणं असेल नियमितपणे, हे आपण निश्चित पाळूयात आणि कोविडची तिसरी लाट टाळूयात. हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉक्टर पल्लवी सापळे मॅडम यांचं आपण धुळेकरांच्या वतीनं सन्मान करूयात आणि त्यांच्या संपूर्ण टीमच्याही 22 वाटचालीस कार्यास या निमित्तानं शुभेच्छा देऊया. कार्यकारी संपादक जगदीश शिंदे यांच्यासह कॅमेरामॅन अभिजित मोहिते, सिटी चॅनल न्यूज, धुळे.